एम के धुमाळ, व्हाय टू बिकम अ प्रोड्युसर या पार्टसाठी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. पाठीमागच्या एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी मी समजून सांगितल्या. आता मी सॅटेलाइट ह्या शब्दावर आणि सॅटेलाइट म्हणजे काय या संबंधित मी काही गोष्टी समजून सांगणार आहे. खरं म्हणजे हा शब्दच मला मराठीमध्ये फार वेगळाच वाटतो, पण मी त्याच्यावर काही चर्चा करणार. सॅटेलाइटची केसच फार विचित्र आहे, त्यातला लाईट काढला तर मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. प्रश्न असा आहे की जेव्हा चॅनलवाले जेव्हा एखादा सॅटेलाइटची चर्चा करतात, प्रत्येक प्रोड्युसरला वाटतं आपला चित्रपट टीव्हीला दिसला पाहिजे आणि मला एक ओळख मिळाली पाहिजे. कितीतरी सिनेमे हे टीव्हीला येत नाही आणि त्याची सॅटेलाइट विकली जात नाही. असं का होतं, कशामुळे होतं? आणि मग जेव्हा आम्ही आता मी स्वतः बरेच चॅनलकडे गेलो, एक तर आमचा सिनेमा, आता आमचाच कॉन्फिडंट गेला होता की आमचा सिनेमा चांगला झालाय का नाही झालाय, त्याची कॅटेगरी काय, ए बी सी आम्हालाच माहीत नाही. आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजचे पैसे कोण ठरवणार? पण आम्ही गेलो चॅनलकडे तर चॅनलवाले सांगायला लागले की साधारणतः तुम्ही तुमचं बजेट काय किंवा तुमच्या मनामध्ये आकडा काय. मी काय म्हटलं की जर माझ्या सिनेमाला खर्च समजा चुकून, माझा सिनेमा आहे 60 लाखाचा समजा, पण माझ्याकडून खर्च झालाय 25 करोड रुपये, मला काय 25 करोड पाहिजे? नाही, मला गरज नाही. का? तर कारण सॅटेलाइट तुम्ही एवढे पैसे मला देऊ शकत नाही. पण चांगला उत्तम झाला, काय झालं, नाव झालं, त्याचा टीआरपी मिळाला असता तर मी स्वतः म्हणलो असतो मला एवढा द्यायचा आहे किंवा मला विकायचा. एक मला थोडंसं काहीतरी राहिलं असतं कॉन्फिडंट, म्हणजे दादा कोंडकेंसारखं त्यांचे नंतर सिनेमे आजही चालतात, पुढेही चालतात आणि पुढं आनंद काळ चालत राहील. आणि तो प्रोड्युसर म्हणजे खरं म्हणजे सक्सेसफुल आणि एक नशीबवान नेता, जो ज्यांचे आशीर्वाद नाही ते पुढे आले, बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं पुढे आले. आणि मग त्याच्यामुळं त्या व्यक्तीचं म्हणजे अफाट, म्हणजे एक तर ती म्हणजे कलाकार पण आहे आणि कलाकार ही व्यक्तीच म्हणजे मुळात काय आहे की देवानंच जन्माला घातलेली व्यक्ती असते, त्याच्यामुळं कलेच्या बाबतीत तर त्यांचं तोडच नाही. आजही मराठी माणसाला त्या काळामध्ये दादा कोंडकेंचे पिक्चर बघायची म्हणजे अतिशय म्हणजे गाव गावच्या गाव म्हणजे महिलांसही सगळे पाहायचे, हसायचे आणि दादा कोंडकेंचे जोक सुद्धा शेतात काम करताना लोक मारायचे. एवढं छान दादा कोंडकेंच्या बाबतीत मी लहानपणापासून ऐकत आलोय आणि मी स्वतः त्या गोष्टीमध्ये ऐकलेल्या, त्यामुळे काही वेगळं काही सांगत नाही. राहतो प्रश्न की सॅटेलाइट हा जो पार्ट आहे तो चॅनेलवाल्यांनी जर स्पष्ट केला, ते करत नाही. स्पष्ट काय करायचं आहे की समजा आमचे स्वतःचे काही व्हेंडर आहे, आमचे स्वतःचे लोक आहेत की जे त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, अशाच लोकांचे आम्ही चित्रपट घेतो एकदा डिक्लेअर करा, किंवा लय टीआरपी मिळाला, लय खर्च केलेला आहे, अशाच याचा सॅटेलाइट आम्ही घेतो, तर म्हणजे काय होईल की फालतू दिग्दर्शक नालायक काही काही लोक एजन्सीवाले की जे चित्रपटाच्या स्टोऱ्या घेऊन हिंडतात, ते सांगणार नाही ना सॅटेलाइट एवढे मिळतील, अनुदानाचे एवढे मिळतील. ते काय करतात की प्रोड्युसरला गंडवतात, सांगतात की आपण 1 करोडचा सिनेमा जर काढला तर मग त्याच्यामध्ये 50 लाख सॅटेलाइट, तिथंच तुमचे निम्मे पैसे निघून गेले, अनुदान 40 लाख, म्हणजे तुमचे राहायला 10 लाखात. पण चालू ना चालू काय फरक पडतो, पहिला चित्रपट 2-3 चित्रपट काढले की नक्कीच फायदा होतो. अरे काय भ्रमात ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि म्हणून चॅनलनं याच्यावर जर चर्चा केली, सांगितलं की आमचे असे असे दिग्दर्शक आहे किंवा असे असे गोष्टी आहेत, आमच्या अशा एजन्सी आहेत, आमचेच समूहातले ग्रुपमधले चित्रपट आम्ही घेतो, आम्ही दुसऱ्यांचे घेणार नाही, म्हणजे काय होईल 50% प्रोड्युसर कमी होतील आणि 50% प्रोड्युसरला कळेल की अरे याच्यामध्ये अशी गोटमेट आहे. काय झाले की ह्या चित्रपट इंडस्ट्रीमध्ये मराठीला लागली सगळ्यातली घरडी किडे. मग ही कशी निघणार, मग ही चॅनल कधी सांगणार या गोष्टी? आणि जोपर्यंत चॅनल या गोष्टी क्लिअर करणार नाही तोपर्यंत असंच चालू राहणार. पण तुम्ही सांगत नाही म्हणून बरेच लोक याचा गैरफायदा घेतात आणि या गैरफायद्याच्या नावाखाली करोडो रुपये लुटले जातात. म्हणून आता तरी चॅनलवाल्यांनी तेवढं तरी करा, आमच्यासाठी करा, प्रोड्युसरांसाठी करा. मग त्याच्यातले काय होईल की इंडस्ट्रीमध्ये खरे प्रोड्युसर म्हणजे कोण, की ज्यांना काढायचेत जे नेहमी काढतात त्यांनाही ते इन्व्हेस्टर मिळतील किंवा त्यांचेच पैसे घालून त्यांची ती माती तरी करतील, हे काहीतरी होईल ना.
पण नको नवीन नवीन प्रोड्युसर. आता तुम्ही बेरोजगार नवीन धंदा काढायचा कोणता, आता एखादा इंजिनियर नाही झालेला माणूस, मग तो कोणत्या व्यवसायात गोळा, त्याच्याकडे आहे पैसा, आलाय पैसा कुठून तरी, जमीन जमिनीला भाव वाढले तसे बी, शहरीकरण आले, मग कुठं घालायचे पैसे, तर घातले तिथं, त्याला त्याचा श्युअरिटी नाही हो. मग अशा श्युअरिटीसाठी तुमचे जे प्रोड्युसर असोसिएशन किंवा तुमचं काही ज्या गोष्टी असतील प्रोड्युसरसाठी, या इंडस्ट्रीचं, इंडस्ट्री म्हटलं की इंडस्ट्रीसाठी जे कवच असेल त्या कवच ओपन करा. हे चॅनलवाल्याने सांगत, हे गव्हर्नमेंटला सरकारला सांगतो मी, की मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी कुठलंही कवच नाही, प्रोड्युसरला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नाही. तू ये, पैसे घाल, घातले की परत जात असाच बोंबलत. प्रोड्युसर लोकांनो हे ध्यानात ठेवा की हे सगळं जे चाललंय ना थोताने, की आमका म्हणजे मी लय भारी चित्रपट काढतो, माझं दिग्दर्शन लय चांगलं, हे सगळं खोट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू काही जरी काढलं तर तुझी ओळख नाही, तुझा चॅनलशी संबंध नाही, आणि कशाला दिग्दर्शक होतो. ज्या दिग्दर्शकामध्ये एवढी क्वालिटी पाहिजे की त्याचा सिनेमा सहजपणे चॅनलनं घ्यावा, किंवा त्याची कलाकृती एवढी सुंदर असायला हवी, आणि तसं होत नाही. आता पुन्हा हे विसरून जा की सॅटेलाइटचे पैसे तुम्हाला मिळतील म्हणून. का तर कारण तिथं बघा ना तुम्ही कोणाचे सिनेमे घेतले गेलेले, हे चांगलं बघा. आणि मुळात जे लोक ज्यांचे घेतले जातात ना, ते इन्व्हेस्टर बरोबर गोळा करतात आणि 50 लाख लागतात ना, 1.5 करोड रुपये आधीच तरतूद करून ठेवतात, शांतपणे पैसा घालून मस्त आहे की पैसा येतात, त्यांची एक शादली घालती नाही, तेही दुसरे कोण आणतात, पण ते बनवतात आणि व्यवस्थित बनवतात म्हणून विकून देतात. दुसरी गोष्ट, हिंदी इंडस्ट्री आपल्याला पहिल्यापासून मारकच आहे, तिनं कधी, पण आता बोलबाला आलाय खूप, सैराट चालला ना, सैराटमुळे अनेक लोक फसली, आमका पिक्चर आला ना, आता मराठी चांगले दिवस आले, काही दिवस आलेले नाही प्रोड्युसरांनो, हे सगळं लोकांनी येऊन पिक्चर काढावे आणि पैसे घालावे, वाया घालावे आणि त्यांची पोटं भरावे, याच्यासाठी काही काही लोक हे उगाच आकांत आपलं गोड गोड बोलून पैसे काढण्यासाठी ते चाललेलं आहे. काही मराठी इंडस्ट्री बाबत चांगलं घडत नाही. कोणतंही पिक्चर येऊ द्या, कुठलाही काही येऊ द्या, चालला जरी तो म्हणतो 8 करोड मिळाले, अंग म्हणतो 15 करोड मिळाले, हे सगळं थोतंड आहे. त्याची ECR चेक करा आणि ते सांगतील काय त्यांच्या भोवती गुतली. थोडेफार लोकांना त्याची ताकद असते, त्यांचे पैसे मिळतात, बाकी अन्यथा मिळत नाही. आणि मग पुन्हा मी म्हणतोय, हाय टू बिकम अ प्रोड्युसर, आणि ते फक्त विचारतोय ते म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या प्रोड्युसरांना. धन्यवाद. आपण पुढच्या एपिसोडमध्ये अजून एक गोष्ट सांगतो, ती तुम्ही नक्कीच आवर्जून बघा आणि मग तुम्ही निर्णय घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.